हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे अधिक मासातील पौर्णिमा आणि अधिक मासातील पौर्णिमेला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि या पौर्णिमेला आपण भरपूर सेवा आणि उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी करणारच आहोत आणि त्याचं आपल्याला फळसुद्धा मिळणारच आहे. पण या ज्या सेवा आणि उपाय केल्यानंतर जे काही फळ आपल्याला मिळणार आहे, तर ते टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे मोठे संकट येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या शत्रूंचा नाश होईल आणि तुमच्या घराची परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या घराची परिस्थिती सुधारल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल असा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे? प्रथम उद्या आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, तर त्याला आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ करायचं आहे. आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याचं हळदीचं लेपण करायचं आहे. त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर उद्या पौर्णिमा आहे, तर जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे, तर त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे. हे तुम्ही अजिबात विसरू नका. जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पौर्णिमेच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं, तर लक्ष्मी माता खूप पटकन आकर्षित होत असते. तर या छोट्या छोट्या उपायांमुळे, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण लक्ष्मी मातेला नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित करून घेऊ शकतो. आता हे सर्व आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करतो आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नसुद्धा होते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते सुद्धा, पण लक्ष्मी माता म्हणजेच तो पैसा, तर हे टिकवून ठेवण्याचं काम आणि त्या सुखांचा उपभोग करून देण्याचं काम आपल्याला कोण करून देत असतं? तर ती आपली घराची कुलदेवी असते. तर ती आपल्याला या सुखांचा उपभोग करून देत असते आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घराची जी कुलदेवी आहे, तर तिची सेवा आपल्याकडून ही झालीच पाहिजे. तर बरीच घरं अशी असतात की ज्यांना आपली कुळाची जी देवी आहे तर ती माहिती नसते. प्रथम तुम्हाला तुमच्या घराची जी कुलदेवी आहे माहिती नसेल, तर तिची माहिती तुम्हाला करून घ्यावी लागेल आणि तिचा कुलाचार हा आपल्याकडनं झालाच पाहिजे. अधिक महिन्यामध्ये एकदा तरी आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचं हे पठण झालंच पाहिजे. तुम्ही अजूनपर्यंत जर या दुर्गा सप्तशतीचे पठण केलं नसेल, तर उद्याचा जो मंगळवार आहे, ज्या दिवशी पौर्णिमा आहे, तर उद्या तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलाचार पण करा आहे आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाचं पठण सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल, तर फक्त कुलदेवीचा जो मंत्र आहे, तर त्याचंही तुम्ही पठण हे करू शकता. त्याचबरोबर तुम्ही उद्या कुलदेवीची ओटी सुद्धा नक्की भरा आणि हे सर्व आपल्या घरातील कुलस्त्रीने हे करायचे आहे. तर ओटी ही तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, तर आपल्याला तिच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती काय आहे? आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या आहे. ज्या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्याला वरच्या बाजूला फूल असलं पाहिजे, तर अशा नीट बघून तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा आपल्या 108 वेळेला मंत्र जप करायचा आहे. आपल्याला डाव्या हातामध्ये माळ घेऊन जर करणं शक्य असेल, तर तुम्ही डाव्या हातामध्ये जपाची माळ घ्या आणि 108 वेळेला कुलदेवीचा जो मंत्र आहे, नवार्णव मंत्र, तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचय, या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत, तर त्या लवंगा आपल्याला देवीच्या टाकावरती किंवा देवीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल, तर तिच्या पायापाशी या लवंगा आपल्याला समर्पित करायच्या आहे, म्हणजे अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला या लवंगा पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तशाच कुलदेवीच्या समोर ठेवून द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी या 3 लवंगा उचलायच्या आहेत आणि या लवंगा आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून थोड्या थोड्या द्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घराला जर काही दोष लागलेले असतील, तर ते दोष दूर होतात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला स्वतःला काही दोष लागलेले असतील, तर ते सुद्धा दूर होतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर काही दोष लागलेले असतील, तर तुमच्यावरती भरपूर अशा नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढत असतो आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामांमध्ये यश येत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांची पण अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा खूप अडचणी येत असतात. तर हे सर्व आपल्याला कुलदेवीची सेवा जर आपल्याकडनं झाली नाही, तर त्यामुळे होत असतं. तर नक्कीच आपल्या घरामध्ये कुलदेवीची ही सेवा झालीच पाहिजे. तर या 3 लवंगा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आणि या एका गोष्टीमुळे तुमचे सर्व जे प्रॉब्लेम आहेत, तर ते दूर होणार आहेत. आणि
त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि ओटी भरल्यानंतर जी ओटी आपण भरून ठेवलेली असते तर त्यामध्ये जे काही ओटीचं सामान आहे जसं की एक साडी असेल किंवा ब्लाऊजचं पीस असेल तुम्ही ठेवलेला तर तो प्लीज तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता किंवा मग एखाद्या सुवासिनीला सुद्धा तुम्ही तो देऊ शकता. तुमच्या जर घराच्या आसपास कुलदेवीचं एखादं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊ शकतो तुम्ही ही ओटी भरा. पण जर समजा मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल तर याला सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता. आता जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्थान द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या सुपारीवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला तिची ओटी भरायची आहे म्हणजे त्या सुपारीलाच ज्याला आपण कुलदेवी मानलेली आहे तर त्या सुपारीलाच आपल्याला ही ओटी समर्पित करायची आहे किंवा अर्पण करायची आहे. आणि आत्ता मी जो तुम्हाला तीन लवंगांचा उपाय सांगितला आहे तर तो सुद्धा तुम्हाला सुपारीला करायचा आहे. तर अशा प्रकारे या तीन लवंगांचा उपाय आणि ओटी जी आहे तर ती कुलदेवीला आपल्याला अर्पण करायची आहे. त्यामुळे तुमच्या घरावरती कधीच कोणत्याही प्रकारचं मोठं संकट येणार नाही आणि जी कुलदेवी असते तर ती म्हणजेच आपल्या कुळाचं रक्षण करत असते. तर यासाठी आपल्याला एक छोटे छोटे हे उपाय जे आहेत तर ते कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे आहेत. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची कुलदेवी ही माहिती असायलाच पाहिजे. तर या छोट्याशा माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा इथंच व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ.